हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि जय जय रघुवीर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज समर्थो। आज माउली आपल्याला विषय देते आहे भोगानुभुक्ता वयमेव भुक्ता। मनुष्य या इंद्रियांशी गाठ पडल्यानंतर सुखदुःखाच्या डोहामध्ये बुडत राहतो। आता सामान्य माणूस बहुधा या विषय सुखामुळं त्याला शेवटपर्यंत उमजत नाही। उदाहरणार्थ सावकार खोटे कागदपत्र करून जमिनी आणि घर हडपतो। एक मनुष्य रस्त्यावर येतो, याच्याजवळ धन जमतं, पण ते धन तो सगळं उपभोगू शकतो का? नाही। मुलं बाळं घर पिढ्यान पिढ्या टिकावं असं त्याचा विचार असतो। आणि तुम्हाला बघा, सावकार नेहमी सिनेमात म्हणा की नाटकात म्हणा तोत्रे दाखवलेले असतात, कपडे लत्ते चांगले असतात त्यांचे, पण ते तोत्रे असतात। त्याचं कारण असं आहे की इंद्रियांच्या लुलुप्तेनं आणि द्रव्याच्या लोभानं ते इंद्रिय विषय सुखामध्ये इतके बुडलेले असतात की त्याची सुद्धा त्यांना किळस येते। परंतु अर्जुना, विषय सुख हे चिरंतर सत्य नसून ते माईक आणि क्षणिक असल्यानं विषय सुखाच्या मागे लागणाऱ्याच्या डोक्यावर अपार दुःखाचे डोंगर कोसळतात। पण तुम्ही एखादा मनुष्य अन्यायानं पण मार्ग द्रव्य कमवलं आणि त्याचं जर मुलगा जावाई गेले तर त्याला डोंगर तो कोसळतो, पण त्याच्या मनात येतं की आपण खरोखर लोकांना फसवलं आहे, त्याचं हे आपल्याला फळ आहे। त्याच्यासमोर एखादा गरीब माणूस नातवाचं सुख भोगतो, पण या श्रीमंत माणसाला नातू होत नाही। ते सुख पाहून त्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर उभा राहतो। म्हणून समर्थ काय म्हणतात, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही। कारण हे किती केलं किती केलं। पहा तुम्ही गादीची लालसा, गादीची लालसा आता आपल्याकडे सुद्धा बघा तुम्ही किती लालसा आहे। आपण योग्य आहोत किंवा का अयोग्य आहोत याचा विचार न करता मनुष्य लालसाच ठेवतो। आणि लालसेने काय होतं, लालसेने काय होतं, नाश। म्हणून त्याच्याकरता एखादं आणखीन उदाहरण दिलं आहे की माणूस या इंद्रिय सुखामध्ये किती दुःखी असतो।
तर त्यांनी सरकारी अधिकाऱ्याचं वर्णन केलं आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या स्वागताकरता लोक मोठी कमान उभारतात, कारण या अधिकाऱ्याने आपल्याला सवलत द्यावी, आपल्याला हे द्यावं, मोफत द्यावं, पैसा द्यावा, याच्याकरता मोठी कमान उभं करतात. आणि ते कमान करताना गावातल्या लोकांकडून पैसा गोळा करतात. क्या साहेब येणार आहे आपलं कृषी खात्याचे, त्यांनी आपल्याला सवलत दिली पाहिजे, मोठा अधिकारी येणार आहे. असे काही साहेब असतात की ते म्हणतात माझ्याकरता आवडंबर करू नका. आवडंबर नाही करायचं, कारण आवडंबर केलं म्हणजे त्याच्याकरता अनाठाई पैसा गोळा करावा. अहो आता या वर्गणीमध्ये सुद्धा म्हणजे मोठे मोठे हुद्द्याचे लोक एवढ्याचीच पावती भाडा असं सांगता. मनुष्य देतो 5,000 रुपये, पण त्याच्या मुलाबाळांच्या याच्यातून काढून देतो तो. म्हणून ते म्हणतात एखाद्याच्या स्वागताकरता कमान उभी करायची आणि मेजवानीचा खर्च करायचा आणि नाईलाजाने लोक देतात, अनाठाई कराव्या लागणाऱ्या खर्चापायी पोराबाळांच्या तोंडातला घास काढून द्यावा लागतो. तसे हे इंद्रिय म्हणतात हे विषय सुखाकरता नाना प्रकारचे प्रयत्न करीत असतात. एक जळगावची घटना सांगतो तुम्हाला, महाबळ कॉलनीतली. सत्यनारायणाची पूजा होती आणि सत्यनारायणाच्या पूजेला सगळं आणलं गेलं होतं आणि नेमके खांब नव्हते, तर त्यांच्यापुढे दारापुढे कर्दळी होती. तर गुरुजी म्हणे हे कर्दळीचे खांब चालतील. तिथे एक माणूस होता, वा आपल्याकडे केवळ्या केळी असून काय कर्दळी लावायची, आपण का कोकणात राहतो. तर बा केवढं ओढळ त्या माणसाने त्या मुलाला आपल्या टावरकडे केळीचे खांब घ्यायला पाठवलं. तो केळीचे खांबाजवळ पोचतो तोपर्यंत उन्हाळा होता. काय झालं, कोणा टूक त्याला का कोणी ठोका मारला, तो पडला. पडल्यानंतर त्याची गाडी इकडे तो तिकडे येणारा जाणारे माणूस पे आला आणि पडला. तो पोरगा मरून गेलेला होता पडल्याबरोबर. मग ते पोलीस सिटी पोलीस स्टेशनने ते केलं गेलं. इकडे सत्यनारायणला शेवटी कर्दळीचेच काम बांधले गेले. सत्यनारायण झाला, आरती झाली, पोरगा काय येत नाही. ते म्हणे तो गेला असेल मित्रांबरोबर, सगळे जेवायला बसले आणि मग पोलीस त्यांच्या घरी गेले. काव तुमचा मुलगा कुठे, हमणे तो केळीची खांब घ्यायला गेला. बाज सगळा एक एक गोष्ट, काही कर्दळी काही हात देवाने काही म्हटलं असतं का, कारे कर्दळी का लावली. पण मनुष्य थोडशा याच्या हट्टाकरता केव्हा केव्हा मोठ्या गोष्टीच्या दुःखाला सामोरं जातो. त्या दिवसापासून त्यांनी सत्यनारायणच बंद करून दिला. आता सत्यनारायणामुळे झालं. आता सत्यनारायण काय करेल, काय करेल सत्यनारायण. हे लक्षात, असे इंद्रिय आहे. त्या माणसाला, घरातल्या माणसाला ती बाई आणि त्यांचे त्या मुलाचे भाऊ पाहतील तेव्हा संतापील की यांनी नुसत्या केळीच्या खांबापाई माझा भाऊ माझा मुलगा घालवला. म्हणून काही वेळा मोठे लोक जे सांगता ना, त्या खांबांना आंब्याचे मोठे डक्षे बांधले तरी शोभा होईल ना. असे फांद्या बांधून दिल्या, कारण केळीचे खांब काय सुशोभितता आहे. देवाचं मखर वगैरे करावं, सगळं करावं, पण असं त्या मखरच्या जवळच समई लावून द्यावी म्हणजे मखर जळावा, असं अशी शोभा नाही करायची. आपण सुद्धा इंद्रियांच्या लालसा पुरवण्याकरता, दृष्टांत काय देत आहे माऊली, इंद्रियांच्या लालसा पुरवण्याकरता अशा काही गोष्टी करतो की त्या गोष्टीमुळे आपल्या डोक्यावर दुःखाचेच डोंगर उभे करून घेतो. आपल्या मुलीला बरं ठिकाण मिळावं म्हणून मुलीचा बाप नेहमी भरमसाठ सावकाराकडून कर्ज घेऊन मुलीच्या लग्नाचा सुखसोहळा नाईलाजाने पाहतो.
त्याला इतकं त्याच्याजवळ नाही आहे, पण तो शेवटी नाईलाजाने तो सुखसोहळा पाहतो. पण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडण्याकरता जेव्हा त्याला स्वतःचे घरदार, हां आता एवढ्या विभागामध्ये सुद्धा ते आता बाबा आपल्या जवळच्या लोकांचे पोरगीने पैसा आणला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असे किती पेपरला उदाहरणं आले. अजूनही घडतं आहे. इतकं जग पुढे गेलं, सुशिक्षित झालं, तरी सासऱ्याच्या द्रव्यावर दृष्टी आहेच. अशा माणसाने भागवत सप्तावास व्हावा कशाकरता, सून छळू नये म्हणून, कारण गेली आहे ती. म्हणून हल्ली भागवत सप्ताह करताना त्या यजमानाला विचारावं लागतं की बघ भागवत सप्ताह करताय तुम्ही, कशाकरता करताय? म्हणजे माझे वडील 90 वर्षाचे होते, त्यांच्या स्मरणाकरता. म्हटलं बरोबर आहे, मी येणार. मग एखाद्याला विचारणार नाही, ती आमची सून जळून गेली ना, मग ती आम्हाला काही छळू नये म्हणून. म्हटलं मग मला जमणार नाही, कारण तुम्ही विषय लालसे करता. आणखीन माझी एक अट आहे, आई बापाला वागवतो का तू? म्हणे नाही. मग नाही जमणार म्हटलं. म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये या जळगावातल्या लोकांनी मला एक नाव ठेवलं होतं. दादा तर म्हणत होते माय बापाचा बुवा आहे म्हणे. हा काय माय बा, माय बापाचं सांगतो असं होतं ते. कारण ज्यांनी ते वाईट कृत्य केलं आहे त्यांना हे आवडत नाही ना, ते म्हणतात नुसतं सांगा, काय सांगा. असं ज्ञान सांगितलं म्हणून भागवतात एकादश संत सांगायला लागेल की म्हणता उरका उरका हरिपाठाची वेळ होते. अरे काय, तुम्हाला ज्ञान ऐकायचं आहे ना. म्हणून भागवतामध्ये इतर गोंधळणी ठेवायचे सगळे, म्हणजे काकडा आरती पण ठेवतात सकाळी. काकडा म्हणणारे काकडा म्हणतात, आणि भागवत सुरू झालं की 8:45. मग त्या ज्ञानयज्ञम करिष्यामी, त्या ज्ञानयज्ञाचा उपयोग काय? गल्लीतले लोकही कंप्लेंट करतात आवाज हळू करा, आणि यांचं मोठ्यानेच चालू असतं. मग काय ज्ञान आहे की नाही आपल्या कार्यक्रमाचा? समाजात इकडे जास्ती त्रास व्हायला नको. आपल्या आपल्या हॉलपुरतं, आपल्या मंडपापुरता आवाज असला म्हणजे झालं, तिथे वादविवाद. काय उभे केले? डोंगर. काय उभे केले? डोंगर उभे केले. दुसरं, असाध्य रोगानं पिळलेल्या माणसाला गोड खावं लागतं म्हणून साखर केळं खावे आणि आपलं मरण जवळ करून घ्यावं. गोड लागतं म्हणून भावी परिणामाकडे लक्ष न देता एखाद्यानं विषच खावं. अट्टल चोरांच्या गोड गप्पा ऐकून प्रवासामध्ये आपली भुरळ पडली की त्याने आपला सामान लांबवावा, असं झालं ना. तसे हे इंद्रिय आपल्याला सणावाराला लग्नासमारंभात भुरळ पाडतात आणि त्यांचे चोसले पुरे करून घेतात. आणि पुन्हा आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि दुःखाचा डोंगर दोन उभे करतात. कर्जाचा डोंगर पा, समंजस पती पत्नी कसे असतात पा, ते म्हणतात आपण दोन्ही गेलो ना तर खर्च खूप होईल, मग तू असं कर की मला रजा मिळत नाही असं सांग तुझ्या मायरी आणि तू एकटी चालली जाय. इकडे नातेवाईकात निघालं भावांच्या वेळेला दोघे जातात, पण आते भावाकडे मामे भावाकडे हा एकटा चालला जातो. अरे बाबा तिची तब्येतच बरी नाही म्हणून ती आली नाही, असं असं करत असतात ते. त्यामुळे त्यांना खर्चाचा डोंगर सारखा आपल्याला तर कोणी बोलवलं की सगळेच सगळे आणि इकडे खड्डं पडतं मग. तसे हे इंद्रिय आहे म्हणे आपल्याला काही सणावाराला सुखाला असं काही खाऊ घालतात. मग ते कोजा गिरेल नाही का, 4 ते 5 ग्लास दूध आणि रतलाम शेव, दुसऱ्या दिवशी रजा टाकावी लागते मग. हां दुसऱ्या दिवशी रजा, कारण इंद्रिय ते कोजागिरी आहे. सगळ्यांबरोबर एक ग्लास दूध घेतलं पुरं झालं, कोणी किती का म्हणे ना. म्हणजे इंद्रिय मर्यादा ओलांडतात,
आणि त्या विषय सुखाच्या लालसेनं हे इंद्रिय आपल्या जीवाला द्वंद्व उभं करून देतात, दुःख. म्हणून गुरु काय सांगतो, संयम करा. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामी. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे. नाथ महाराज आपल्या हरिपंडितानं नाथांशी द्वंद्व उभं केलं, मला राहायचं नाही, मी उद्या नातवांना यांना तुमच्या सुनेला सत्यभामेला घेऊन काशीला राहायला जाणार आहे. नाथ महाराज असे फेऱ्या मारत होते. गिरजाबाई रडायला लागल्या, सत्यभामा रडायला लागली, मामांजी मला तुम्हाला सोडून जायचं नाही. म्हणजे बघ तो हट्टी आहे, त्याचा हट्ट पुरा होऊ दे ना, मुलांचा काय पुरा करावा लागतो, हट्ट. मग आता तो हट्टी आहे, त्याला काशील द्यायचं राहायचं तर जाऊ दे त्याला. बापाने मुलांचा काय, नाथाने अर्थ काय लावला बघा, बापाने मुलांचा हट्ट पुरा करावा. पण सुनबाई म्हणाली की महाराज अहो हट्ट योग्य असेल तर पुरा करा. अगं तो मोठा आहे, त्याला अयोग्य योग्य कळतं. सुनेला समजवलं पण पोरांना समजवलं, लक्ष द्या. त्यावेळेला एक नातू जो होता ना तो महाराजांना बिलगला, नाथांना, आजोबा मी नाही जाणार. नाथ एवढंच म्हणाले, हरिपंडित याला राहू दे, तो बिघडून जाईल तुमच्या जोराहून. नाथांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो मुलगा यांच्या समोर म्हणायला लागला, बाबा मी येतो तुमच्याबरोबर. हट्ट करणाऱ्या मुलाच्या डोक्यावर, नातवाच्या डोक्यावर नुसता हात ठेवला तर परिवर्तन करून दिलं. पण एवढा विद्वान मुलगा हट्ट करत होता त्याच्यात परिवर्तन नाही केलं, कारण ज्याच्या त्याच्या इंद्रियांच्या अहंकाराची फळं त्याला भोगू द्यायला पाहिजे. काय चरित्र आहे नाथांचं बघा. आणि गिरजाबाई रडायला लागल्या, अगं म्हणे तुझा हा मुलगा गेला ना, आणखीन तुला कोणीतरी मुलगा येईल म्हणे, काळजी करू नको. आणि गबा आलाच. गबा आलाच नाथांकडे. गबाला अनुग्रहाची गोष्ट सांगतो. या गबाला एकच सवय होती, याच्या आईने सांगितलं होतं तुला पुरणाच्या पोळी एकनाथच देतील म्हणे. तर मग नाथांनी त्या दिवशी त्याला भरगच्च पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या, चांगलं गावराणी तूप. आणि गबा शांत झोपला. सकाळी उठला आणि नाथ काम करू लागला नाथांवर. नाथ म्हणे अरे तू देवाचं नाव घे. नाथांनी रामकृष्ण हरिमंत्र सांगितलं असेल. हां म्हणे एकनाथ 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 एकनाथ. एक नाथाविषयी दुसरा मंत्रच नाही. नाथ थकून गेले की भाऊ जाऊ द्या आता तू, कारण हा त्याला माहिती होतं की हे पुरणाची पोळी देतात. मग जो पुरणाची पोळी देतो त्याचं नाव घ्यायचं का दुसऱ्याचं नाव घ्यायचं? लहान होता गबा. शेवटी गबा भावार्थ रामायणाचा लेखक झाला. म्हणजे जे हरिपंडिताला करताना आलं ते मात्र गबाने करून दिलं. गबाने करून दिलं. नाथ निजधामाला जात असताना गबाच्या डोक्यावर हात ठेवला. म्हण गबा म्हणाला महाराज माझ्या तुमच्यानंतर मला कोण? अरे म्हणाले तुला ते रामायण पूर्ण करायचं आहे ना, मग राम तुला आहे, आता मला राम द्यायचं आहे म्हणे. समाधी घ्यायची म्हणजे काय करायचं आहे? मला राम द्यायचं आहे. तुला राम उभा करायचा आहे. गबाला आशीर्वाद दिला आणि पुढचं रामायण गबाने पूर्ण केलं. कारण काय? तर गबाला नाथांनी पूर्णामध्ये पूर्णत्व सांगितलं होतं. पूर्ण पुरण खायला दिलं, याचा अर्थ काय? पुरण हे देवाचं पूर्णत्व आहे. पूर्णमिदः पूर्णमिदं म्हणजे पदार्थांमध्येच पूर्णत्व देऊन टाकलं. आणि म्हणून गबा श्रेष्ठ झाला, इंद्रिय संयमात आले. अशा प्रकारे राजात आपण एखाद्या माणसाला दुरुस्त करायला गेलो आणि त्याच्या मोहात पडून आपणच बिघडलो, असे इंद्रिय आपल्याला करायला जातात. आपण एकादशी करायला जातो अशी कडक, आणि इंद्रिय आपल्याला मध्ये दीड वाजता डोकं दुखवायला लागतं.
मग कोणी म्हणतं सुंठ टाकून दूध घ्या, मग दूध घेतलं तर म्हणे तुम्ही नुसतं सुंठ टाकलं का, आणखीन जायफळ टाका, चाललं ते वाढत 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 वाढत. इंद्रिय काय करतात, आपल्याला पराजित करून टाकतात. इतके पराजित माझ्यावर अरिष्ट आलं ना शारीरिक, तर ते एकादशी होत नाही. आता मी म्हटलं तुझं भजन करेन, एक कोणतं तरी अंग होईल, बस त्याचा विचार नाही करायचा. उपाससुद्धा एक अंग आहे आणि भजनसुद्धा एक अंग आहे, असं नाही करायचं. उपास म्हणजे देवाच्या जवळ जाणे, भजन म्हणजे काय? आत्ताच भजन भक्ती ऐकली तुम्ही. सगळ्यामध्ये निरुपाधी भजन भक्ती आहे. गोविंद गोपाल गाते चलो, मन विषय विकारो से हटाते चलो, गोविंद गोपाल गाते चलो. जनाबाई काय करत होती? दळिता कांडिता. नामदेव महाराजाबरोबर समाधीला गेलीच का नाही? म्हणजे याचा अर्थच काय आहे? एखाद्या हंसाने आकाशात विमानाच्या वेगानं धावत असावं, तोच राजहंसाला अकस्मात खाली लक्ष गेल्यावर एक सरोवर दिसावं, म्हणजे तो वरतून खाली दिल का नाही सरोवर दिसल्यावर? कारण राजहंसाला काय आवडतं? सरोवर. त्याचप्रमाणे विषय आणि इंद्रिय आपल्या मलिनापासून आपण सुख भोगतो. विषय म्हणजे काय? इंद्रियांचा मळ येतो. पा जेवढे विषय आहेत, शब्द रस रूप गंध आणि स्पर्श, हे मलिनात आहे. हा कान आपलं सगळं ऐकतो, पण याच्यामध्ये असं बोट घालून पा नाकाजवळणे आवर, अरे रे 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 रे, डोक्यात डोळ्याच्या जवळून चिपडं काढा बरं, हे मली नाही आहे इंद्रिय. मग यांना त्यागानं बलवान करायचं असतं, संयमानं बलवान करायचं असतं. ज्यांना ऐकू येत नाही याचा अर्थ काय? आकाश तत्व कमी झालं. आकाश तत्वामध्ये कोण आहे? विष्णू. जे वय आता बघा ना, आपण ते पाहिलं ना, आपले इतिहासकार 99 वर्ष संपून 100 वे लागले ना, आज सकाळी मुलाखत 1 तास दिली म्हाताऱ्याने. लक्ष द्या, 1 तास मुलाखत दिली आज, म्हणजे 99 पूर्ण होऊन 100 सुरुवात झाली, पण अजून 1 तास बोलण्याची शक्ती आहे. म्हणजे हे जे इंद्रिय आहे कशामुळे असले? संयमाशिवाय हे चांगले राहूच शकले नाही. इंद्रियो के घोडे संयम में पडे, नाही तो अडे तो अडे. म्हणून माऊली म्हणते, अर्जुना आता सुख आणणावा नाही ओळखला जाणारा. हा जीव काय आहे याचं आणणाव काय आहे? सुख. हा सुखाकरताच धडपड करत असतो. सुखालागी करसी तळ मळ, तामस सुखाला नाव देणं म्हणजे सुख शब्दाची केवळ विटंबना आहे. आता तामस गोष्टी जी आहे त्याला जर तुम्ही सुख म्हटलं, काही लोकांना दुसऱ्याची टिंगल करायची सवय आहे. टिंगल काय आहे? तामस आहे. ज्याच्या योगानं दुसऱ्याला उद्वेग येईल हे तामस झालं. निंदा काय आहे? काही लोकांना निंदा करायचं सुख वाटतं, पण ते तामस आहे. तामस सुखाची उत्पत्ती मद्यप्राशनात होते, मांस भक्षणात होते आणि स्वैराचारानं होते. सहवास सुखात होते. कपट्यानं दुसऱ्याचं द्रव्य हरण करणाऱ्यामध्ये तामस वृत्ती निर्माण होत जाते आणि तो तामस वृत्तीनं सुख पाहतो. अर्जुना आळसानं तामस वृत्ती वाढते, अतिनिद्रेनं तामस वृत्ती वाढते, शिळे अन्न खाल्ल्यानं तामस वृत्ती वाढते, अति आंबट अति तिखट अति गोड तामस वृत्ती वाढते. म्हणून एक श्रुतीवचन आहे, अति सर्वत्र वर्जे. पुन्हा तुला सांगतो, खोट्या स्तुतीला माणसानं बळी पडल्यानंतर थापा माराव्या लागतात. खोट्या स्तुत्या
आता तर परिचय असं सांगतात. म्हटलं भाऊ परिचय आता 7 दिवस महाराज बोलतील त्याच्यात होऊन जाईल ना. हां दिल्ली गाजवली आहे, गल्ली गाजवली आहे, सगळं काय आहे ते आता होईलच. अर्जुना तापसी तापसी सुख जे आहे ते त्याचं वर्णन मी आता करत नाही. अर्जुना मूळ कर्मच 3 प्रकाराचं असल्यामुळे त्याला येणारी सुखाची फळं ही 3 प्रकारची असतात. बस 3 प्रकारची फळं. आता सर्व सृष्टी जड आणि चेतन, सगळ्या सृष्टीमध्ये काय म्हटलं आहे? जड चेतन. जड आहे चेतन आहे, झाड आहे चेतन आहे, सुकलं की जड झालं. पण जडामध्ये सुद्धा चेतन आहे. 2 लाकडं घासा काय प्रगट होतो? हा चेतन. आपल्या पोटातला अग्नी मंदावतो म्हणजे जडत्वाकडे जातो. जोपर्यंत अग्नी प्रदीप्त आहे, मग अग्नी प्रदीप्त राहण्याकरता काय केलं पाहिजे? तर चलन वलन पंचमहाभूत आहे ना. आपलं पृथ्वी आप तेज वायू हे जर शोधायचं असेल ना तर एका उघड्या जागेवर उभं राहायचं आणि म्हणजे उभे राहिले की पृथ्वी तुमच्या पायाखाली आहे आणि आकाशवरती आहे. पळायला सुरुवात करा, तुमच्या शरीरातून घाम निघणार म्हणजे जलतत्व. आणि तुम्ही पळायला लागले की तुमच्या अंगाला वायू लागणार म्हणजे वायुतत्व. म्हणजे पृथ्वी तत्व खाली, आकाश तत्व वरती, जलतत्व आणि वायुतत्व शरीरातून बाहेर पडत. तुम्ही थांबले, गार वारा सुटला, तुमचं अंग घामामुळे गार म्हणजे चेतना वाढल्याने गरम झालं, गरम नंतर घाम आला, घामानंतर शरीर परत गार झालं. म्हणून श्रमाने घाम पडलं. हल्ली आपण घाम यूज देत नाही, बोला लाव पंखा लाव पंखा लाव पंखा. पंख्याने काय होतं? नाक कोरडं पडतं आणि मग गडबड होते शरीरामध्ये. पंख्यापासून थोडंसं लांब झोपा, त्याची हवा नाही आत गेली तर जड होत नाही. दुपारीच सांगितलं मी की त्याला लांब ठेवायचं आणि थोडा घाम निघून द्यायचा आपला. म्हणजे आपलं शरीर श्रमानं घाम गेल्यानंतर गार होतं म्हणजे त्यातली उष्णता बाहेर पडते. हल्ली आपण उष्णता बाहेरच पडू देत नाही. म्हणून अर्जुना करता त्याच्या हातून होणारे कर्म व त्या कर्माला येणारे सुख नावाचं फळ. करता कर्म आणि फळ हे त्रिपुटी आहे किंवा त्रिदल आहे. त्रिदलाने जग व्यापलेलं आहे. लवकरीशिवाय जशी घोंगडी तयार होणार नाही, मातीशिवाय आणि चिखलाशिवाय माठ तयार होणार नाही, पाण्याशिवाय लाट तयार होणार नाही. पाणीच नसलं तर लाट कुठून दिसेल आपल्याला? त्याप्रमाणे स्वर्गात किंवा पृथ्वीवर त्रिगुण जखडलेले आहेत. या 3 गुणांना ताब्यात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे 3 गुण ताब्यात कसे घ्यायचे ते उद्याच्या विवेचनात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम.